हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी वैशाली वीरा पटोळे, बालाजी मंदिर शिरपूर उपासना केंद्र, जिल्हा धुळे। मी 2000 सालापासून बापूंना जोडले गेले। बापूंना जोडले गेले हाच माझा एक मोठा अनुभव आहे। माझे मिस्टर गणेशसिंह पटोळे, ते स्वतः एक प्रायमरी टीचर आहेत। त्यांच्या शाळेतील अलका जोशी मॅडम यांनी आम्हाला बापूंविषयी माहिती दिली। बापू काय आहे, बापूंचा तारक मंत्र, उपासनेला येण्याचा आग्रह सगळा त्यांचाच होता। माझे लग्न 1999 साली झाले। माझे वय 18 वर्ष होते। त्याच वेळेला माझे सासरे शांत होऊन 4 वर्ष झालेली। माझ्या मिस्टरांवर घराची, नोकरीची, शेतीची सर्व जबाबदारी, त्या जबाबदारी त्यांच्यावर आल्या तसेच माझ्यावरही आल्या। त्यामुळे घरात ताणतणावाचं वातावरण राहत असे। घरात वातावरण खराब, त्यामुळे घरात टेन्शन वाढत असे। एक दिवशी मी यांना सांगितले की आपणही केंद्रात जाऊया। बापूंचा तारक मंत्र मला आठवला, ओम मन सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमः। मनाला सामर्थ्य देणारा दाता। मी बापूंना म्हटलं मलाही मनाचं सामर्थ्य हवं आहे, मलाही केंद्रात येऊ द्या। मिस्टरांनी आम्हाला केंद्रात नेलं। मी, माझी सासू, माझे मिस्टर, आम्ही दर शनिवारी बालाजी मंदिरात उपासना केंद्रात जाऊ लागलो। केंद्रात इतकं सुंदर वातावरण होतं, गजर, मंत्र, आरती, बापूंची सीडी, यामुळे आमचे जीवन बदलून गेले। आम्ही दर शनिवारी उपासनेला जाऊ लागलो। शनिवारी आम्हाला जशी सवयच झाली। केंद्रात गेल्यामुळे, बापूंची सीडी ऐकल्यामुळे आमच्या घरातलं वातावरणही बदललं, आनंदी आनंद झाला, त्यामुळे आमच्यात खूप बदल झाला। माझा एक मोठा अनुभव सांगायचा म्हणजे, एक सांगू तर होणार नाही, बापू माझ्यासोबतच आहे। 2014-15 नंतर खूप मोठा गॅप पडला। आम्हाला काही कारणामुळे केंद्रात जाणं बंद झालं। आम्ही घरीच उपासना करत होतो, घरी उपासना करून आमचं समाधान होत नव्हतं। आम्ही पुन्हा 2016 केंद्रात जाऊ लागलो। केंद्रात गेल्यावर बापूंचे वाक्य होते, मी तुला कधीच टाकणार नाही। बस अजून काय पाहिजे, आपला बापू आपल्यासोबत आहे, आपला बापू आपल्यासाठी सरळ नेहमी उभा आहे। त्यामुळे आम्ही पुन्हा केंद्रात जाऊ लागलो, उपासना करू लागलो, पूर्ण जप करू लागलो। आम्ही दोघांनी एडीएमचा कोर्सही केला, परीक्षाही दिल्या। त्यानंतर आम्हाला आता मागच्याच वर्षाचा एक मोठा अनुभव आहे, आणि तो म्हणजे असा की माझ्या मानेत गॅप गेला, मला मानेचा पट्टा बसला। मानेचा पट्टा लागल्यानंतर 2-3 दिवस होत नाही तर माझ्या अक्कल दाढ उगू लागली, ती पण तिरपी। डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल, आणि तो दाढीचा त्रास खूप वाढला। मानेला पट्टा, त्यात अक्कल दाढीचा त्रास, त्यात माझे काकसासरेही वारले, धुळ्याला आमचं जाणं येणं वाढलं, त्यात मानसिक टेन्शन आलं, त्यात मला मायग्रेनचाही त्रास व्हायला लागला। जसे तसे बापूंचा धावा घेत मी 12 दिवस काढले। बापू याच्यातून मला काढा, मी असंच नेहमी म्हणत असे। एके दिवशी पहाटे बापू माझ्या स्वप्नात आले। बापूंनी मला, मी अगदी अस्वस्थ पडलेले होते, बापू मला माझ्या जवळून जाताना दिसले। बापू म्हणाले, मी बापूंना आवाज दिला, बापू मला म्हणाले, अगं थांब मी जरा येतो। आणि थोड्या वेळाने बापू मला दिसलेच नाही। पुन्हा 10 मिनिटांनी बापू आले। बापू निघून चालले होते, बापूंची पाठ माझ्याकडे होती। मी बापूंना आवाज दिला, बापू तुम्ही मला भेटलेही नाही, मला तुमचा नमस्कार करायचा आहे। 2 मिनटं माझ्याशी बोला, बापू जवळ आले। मी बापूंना साष्टांग नमस्कार घातला आणि विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु ऐसा, त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला। आणि तो नंतर मला एवढा आनंद झाला, 8 दिवसांनी माझं पूर्ण सगळं दुखणं गायब झालं। न मानेचं राहिलं, न दाताचं राहिलं, न मायग्रेनचा त्रास, सर्व दुखणं कमी झालं। असेच भरपूर अनुभव आम्हाला बापूंचे येत असतात। आणि बापू माझा ध्यास आहे, बापू माझा श्वास आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ। नाथ संगीत।